बांबरोड प्रभा येथून परंपरेनुसार श्री साईबाबांची पालखी पायी दिंडी चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे उत्साहात व वाजत गाजत काढण्यात आली. या दिंडीचं हे 11वं वर्ष असून मोठ्या प्रमाणात गावकरी व भाविक उपस्थित होते. तालुक्यातील बांबरोड प्रभा येथून परंपरागत श्री साईबाबांची पालखी पायी दिंडी तरवाडे तालुका चाळीसगाव येथील श्री साईबाबा मंदिरावर दिनांक 16 रोजी सकाळी वाजत गाजत काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात रूपांतर होऊन बांबरोड प्रभा येथून सकाळी 7 वाजता पालखीची मिरवणूक निघाली होती. मळगाव वडाळे नावे मार्गाने तरवाडे येथे श्री साईबाबांची पालखी निघाली होती. या पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होते. या पायी दिंडीचं 11वं वर्ष होतं. या दिंडीचं आयोजन यावर्षी बांबरोड येथील शक्तिसिंग धीरसिंग परदेशी यांच्यासह ग्रामस्थ भाविकांनी केलं होतं. या पायी दिंडी पालखी सोहळ्याची सुरुवात येथील रतनसिंग मानसिंग परदेशी यांनी केली होती. त्यानंतर नेहरू देवचंद पाटील सदाशिव जयसिंग परदेशी इंदल बुधा परदेशी यांनीही यापूर्वी दिंडीचं आयोजन केलं होतं. बांबरोड प्रभा येथून मळगाव गावात पायी दिंडी पालखी सोहळा आगमन होताच ग्रामस्थांनी या दिंडीचं स्वागत केलं. बांबरोड प्रभा व मळगाव येथे भाविकांना फराळ देण्यात आला. तर तरवाडे तालुका चाळीसगाव येथील श्री साईबाबा मंदिरावर दिंडी पोहोचताच श्री साईबाबांचे पूजा अर्चा व आरती भाविकांनी केली. त्यानंतर मंदिरावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. शक्तिसिंग धीरसिंग परदेशी यांनी स्वखर्चातून दिंडीसह महाप्रसादाचा खर्च आयोजकांनी केला. या पायी दिंडीत सवादय वाजत गाजत साई बाबांच्या गीतांनी भक्तिमय वातावरण झालं होतं. या दिंडीत हजारो नागरिक तरुण महिला सहभागी झाल्या होत्या. MDTV साठी सतीश पाटील, बडगाव तालुका, प्रतिनिधी.